नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाचे नियमित कर्जदार शेतकरी आणि रेग्युलर कर्जमाफी शेतकरी यासाठी जे अपडेट आहे ते बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे आहे, तर शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ. राज्य शासनाने 2 लाख रुपयापर्यंत थकित कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. या योजनेत पहिली व दुसरी यादी प्रसिद्ध झाली आहे. मात्र नियमित कर्जाची परतफेड करण्याचा शासकांना शासकाने उपस्थित ठेवल्याने नाराजीचे सूर उमटत आहे. तालुक्यातील शेतकरी कायम दुष्काळी तर दुष्टचक्र सापडले आहेत. कधी कमी पाऊस तर कधी अवकाळी पाऊस संकटात सापडला शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सरसकट कर्जमाफी मिळेल अशी आशा शेतकऱ्यांनी निर्माण झाली होती. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शासनाने सप्टेंबर 2019 पर्यंत 2 लाख रुपये थकित कर्ज असलेल्या अशा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे नियमित कर्जाची परतफेड करण्याच्या शेतकऱ्याच्या पत्रिकाही काहीच आली नाही. या शेतकऱ्याची निराशा झाली आहे. तालुक्यातील नियमित कर्ज परतफेड करण्याची लक्षणे मोठी आहे. कर्जाचे वाटप करणाऱ्या बँकाशी अशा शासना शेतकऱ्याचे संबंध असून कर्ज थकित ठेवल तर वाटप करणाऱ्या बँकाशी अशा शेतकऱ्याचे संबंध असून कर्ज थकित ठेवले तर त्यांचे परिणाम भोगावे लागतील. या भीतीपोटी कवडीमधील दाराने शेतमाल विकून व दागिने गहाण ठेवून कर्जाची नियमित परतफेड. मात्र राज्य शासनाने घोषित केलेले कर्जमाफी नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे. त्यामुळे नियमित कर्जाची नंतर करणे गुन्हा आहे का असे संतप्त प्रश्न शेतकरी करीत आहे. शासनाला नियमित कर्ज भरण्याची थोडीही चिंता नसेल तर भविष्यात नियमित कर्ज परतफेड करताना विचार करावा लागेल अशा भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. तत्कालीन फडणवीस सरकारने ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली होती. अनेक अडथळे शेती लावण्यात आल्याने कोणाला लाभ मिळाला हे सांगणे कठीण आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून सरसकट कर्जमाफीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. या सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याची धाऱ्यावर सोडल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असून शेतकरी नाराजी व्यक्त करत असून. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची अपडेट. ज्यांना जे रेग्युलर कर्जमाफी कर्ज भरत होते त्यांच्यासाठी ते नाराज आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय